Then add 2 drops of red color into the test tube and mix using the stirring stick. म्हणजे याचे 2 ड्रॉप्स याच्यात टाकायचे. मग पिन बोलून घेऊ. किती ड्रॉप टाकायचे? ऐड 1 स्कूप ऑफ बेकिंग सोडा. बेकिंग सोडा कौन सा है सांगा? 1 काय म्हटलं स्कूप. हा याला म्हणतात पाहिजे याच्यात हा असतो स्कूप. तुम्ही आईस्क्रीम वगैरे ते काढतात दुकानातून तर तो असा स्कूप असतो ना, तसा हा स्कूप आहे. तर याचा 1 स्कूप. स्लोली म्हणजे तुम्ही असं फास्ट टाकून द्या तर ते त्याच्यात मिक्स होऊन जाईल आणि तुमच्या काही कामाचंच नाही राहणार. म्हणून हे कीवर्ड जसे लक्षात ठेवायचे, स्लोली म्हटलं तर एकदम हळू टाकायचं. आता काय म्हणाल 20 ml कुकिंग ऑइल याच्यात आहे. नसेल माहीत तर सांगा, मी सांगतो तुम्हाला. माहिती आहे का कारण या दोन्ही लिक्विड्सच्या डेन्सिटीज वेगळ्या आहेत. डेन्सिटी म्हणजे काय? तुम्ही पाण्यात दूध मिक्स करू शकता का? करू शकतो, होते ना. पाण्यात साखर करू शकता का? साखर विरघळत आहे. आता तसंच पाण्यात माती करू शकता.
काय झालं असेल आता ते एक्सप्लेन काय म्हणते काय झालं मी जेव्हा हे सेपरेट ऍसेट टाकलं तेव्हा तेलात जेव्हा ते चाललं होतं तेव्हा ज्वालामुखी बाहेर निघाला वरती होतं तेल एवढ्याचा तेल होतं ना खालती काय होतं पाणी आणि बेकिंग सोडा बरोबर त्याचं मिक्सर हे बेकिंग सोडा आणि पाणी तर जेव्हा तेलातून चालली होती ही पावडर तेव्हा नाही झालं पण जेव्हा खालती गेली तेव्हाच झालं असं का होतं असं का गेस तर करा सोडा कमी व्हायला लागला दिसतोय तुम्हाला सोडा दिसतोय खाली सांगू कसं आहे मला जे आपण सिट्रिक ऍसिड टाकतो हे आणि बेकिंग सोडा इन वॉटर या दोन गोष्टी रिॲक्ट करून कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड गॅस म्हणजे CO2 म्हणजे आपण श्वास काय घेतो श्वास घेतो ऑक्सिजन घेतो आणि सोडताना काय कार्बन डायऑक्साईड तर तेच कार्बन डायऑक्साईड या दोघांच्या रिॲक्शननी प्रोड्यूस झालं आणि कार्बन डायऑक्साईड गॅस जेव्हा वरती रिलीज होत होता तेव्हा वरती पूर्ण पाण्याचं सोल्युशन होतं